सांगते ना, ती विजयची पहिली बायको आहे आणि मी दुसरी, तरीही मी आई होणार आहे, ती नाही, म्हणून दुस्वास करते ती माझा आणि माझ्या बाळाचा। माझ्या आसपासही येऊ देऊ नका हा तिला, तिच्यापासून मला आणि माझ्या बाळाला धोका आहे। मी तर म्हणते तिची सावलीही पडू देऊ नका माझ्यावर आणि माझ्या बाळावर। दृष्ट लागायची मेलची माझ्या बाळाला। अमनजी, बहुतेक ही मला सक्त मजुरीला लावणार। अहो, हिने सांगितल्याप्रमाणे जर हिने केलं तर सगळी कामं मला करायला लागतील, ही सावी जाईल सुटून। काय बोलतेस, कळतंय का तुला? का असं घाणेरडा आरोप करतेस ग? मी कधी का दुसवास केला तुझा? उलट तुला कष्ट पडू नयेत म्हणून न जेवता तुझ्या हातात ताट आणून दिलं। तुझ्या बाळाला माझी दृष्ट का लागेल? बस हवी, कुणाशी वाद घालतेस तू? दिवस गेलेत, तिला विजयच्या बाळाची आई होणार ती। हो, आणि अशा वेळी बाईची मनस्थिती नाजूक असते, तिला समजून घ्यायचं असतं, तिला जपायचं असतं, कळलं? पण ते तुला कसं कळणार म्हणा, त्यासाठी आई व्हावं लागतं। तुम्ही झालात ना आई, तुम्हाला माहिती आहे ना ते सगळं, मग तुमच्या लाडक्या शर्मिलाचं तुम्हीच करा सगळं। वा, मग तू काय करणार? शाकंभरी खाद्य उत्पादनाचं काम बघणार फक्त? त्या कामापेक्षा भाव्यांचा वारस जास्त महत्वाचा आहे। औषध पाण्याचं काय ते उर्मिला बघेल, बाकी सगळी कामं तू बघायचीस, समजलं तुला? मी करतेच होते, पण कौतुक करू शकत नसाल तर निदान विनाकारण नाव तरी ठेवू नका। शर्मिला, एक उत्तम संधी आहे, तू आता या घराची महाराणी आहेस, या सावीला हवं तसं राबवून घे, तुझी सगळी कामं तिच्याकडनं करून घे, तुझी दासी बनव, बटीक बनव तिला, पण ही संधी सोडू नकोस। देवी, कुठल्या चुकीची शिक्षा माझ्या सावीला देतेस ग? अगं, माझी सावी आई होणार, पण हे मी कुणाला सांगूही शकत नाही, त्यामुळे तिचं कौतुक करू शकत नाही, तो आनंद उपभोगू शकत नाही। माझ्या सावीचे सगळे डोहाळे पुरवायचेत मला, तिचं डोहाळे जेवण सुद्धा करायचं, पण मला नाही वाटत माझ्या सावीच्या नशिबात हे सुख आहे। खरं तर या दिवसात बाळाची, आईची काळजी घ्यायची असते ना ग, इथं ते होणं तर दूरच, उलट माझ्या सावीला ते शर्मिलाची सेवा करावी लागते। हेच का ग तिचं नशीब? सांग ना, खरंच माझ्या सावीचं नशीबच फुटकं। बघ ना, लग्न झालं, नवरा समोर आहे, पण असून नसल्यासारखं, बाळ पोटात, पण आई होण्याचा आनंद नाही उपभोगता येत तिला। का ग असं का? देवी, यातनं तूच मार्ग काढ ग। उदे गाई उदे, उदे उदे। सावे, हवा आज लई भाग्याचा दिवस आहे बघ, अग भाव्यांच्या घराण्यात नवीन वारस येणार आहे। तुझ्या डोळ्यात पाणी का ग? मी सांगते ना, तिच्या डोळ्यात पाणी आहे, कारण ते भाग्य तिच्या नाही माझ्या वाट्याला आलं। भाव्यांचा वारस माझ्या पोटात आहे।
गप्प का झालात? मला आशीर्वाद द्या की का तुमचे आशीर्वाद फक्त सावीसाठीच राखून ठेवलेत? उदे गाई उदे 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 सावी माझ्या पाया पडली, पर मी सावीला आशीर्वाद नाही देत, तुला आशीर्वाद देतोय की आई शाकंभरी तुला चांगली बुद्धी देव. मला वाटलंच होतं तुम्ही असं काहीतरी बोलणार. माझ्याबद्दल तुमच्या तोंडून कधी चांगले शब्द बाहेर पडतच नाहीत ना, कायमच तुम्ही मला शिव्या शापच देता. आणि देवीनी मला चांगली बुद्धी कशाला द्यायला हवी? माझी बुद्धी चांगली ठिकाणावर आहे. आणि खरं तर तुमच्या आशीर्वादाची मला काहीच गरज नाही, कारण तुम्ही या सावीला पाठिंबा देऊनही शेवटी देवी मलाच प्रसन्न झाली. हिच्या डोळ्यातलं पाणी सांगताय मी जिंकले. सावीची पावलं म्हणे लक्ष्मीच्या पावलांशी जुळली, पण फक्त पावलंच जुळली, माझी आणि विजयची मन जुळली. म्हणूनच विजयचं प्रेम फक्त मला मिळालं. ते तुमचं ते फसवं तबक लाथाडलं ना, तरीही तुम्ही माझं काहीही वाईट करू शकला नाही. देवीचा प्रसाद माझ्याच पदरात पडला, मंगळागौर मलाच पावली, आणि म्हणूनच मी विजयच्या मुलाची आई होणार आहे. सांगा ना, का घडलं असेल हो असं? त्या उत्तर आणि उत्तर देता येत नसेल ना, तर हे मान्य करा की तुमची भक्ती खोटी आहे. तुमची सगळी भक्ती तर फसवी आहे, कबूल करा. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा, व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा.